आजकाल अनेक तरुण मराठी तरुण काहीतरी उद्योग करावा काहीतरी व्यवसाय करावा या सतत विवंचनेत असतात, परंतु ते सुरू करत नाहीत। बरेचसे तरुण सातत्याने वाट बघत असतात, कोणीतरी येईल, कोणीतरी मला मदत करेल, कोणीतरी मला भांडवल देईल, कोणीतरी कर्ज देईल आणि मग मी उद्योग सुरू करेल, अशी एक प्रत्येक जणाची इच्छा असते, अपेक्षा असते। त्यामुळे बरीच लोक टाइमपास करत राहतात, वाट बघत राहतात। मित्रांनो, गीतेमध्ये एक वाक्य आहे, मी म्हणजे परमेश्वर, मी त्यांनाच मदत करतो जे स्वतःच स्वतःची मदत करतात। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की कोणीही स्वतःच्या हिमतीवर परिश्रमाने केलेल्या कामामधूनच कुठलीही व्यक्ती यशस्वी होते, आणि अशा व्यक्ती ज्या स्वतःच्या हिमतीवर परिश्रमावर यशस्वी होतात किंवा काम करतात, अशा व्यक्तींच्या यशामध्ये कुठलाही अडथळा, कुठली अडचण काहीही येत नाही किंवा अशा व्यक्तींना अशी अडचण रोखू शकत नाही। परंतु जे लोक इतरांवर अवलंबून राहतात, इतरांची वाट पाहतात, ते लोक नंतर नक्की पस्तावतात। जगात कितीतरी लोक अतिशय साधारण आणि गरीब परिस्थितीतून कुठल्याही सोयी सुविधा नसताना मोठे बनले, यशस्वी बनले, फक्त त्यांचा दृढ निश्चय, दृढ आत्मविश्वास, दृढ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या बळावर हे लोक मोठे झाले, महान बनले, श्रीमंत बनले। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जगामध्ये कोणीही कोणाची मदत करत नसतो आणि कोणाच्या भरोशावर अथवा मदतीवर कोणीही महान बनलाय असं कधीच झालेलं नाही। ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा बाळगता आणि प्रचंड मेहनत करता, त्यावेळेला कोणीही तुम्हाला यशापासून ती गोष्ट प्राप्त करण्यापासून रोखू शकत नाही, अडवू शकत नाही। अगदी मोठमोठ्या व्यक्ती, यशस्वी व्यक्ती यांचं जर तुम्ही मूळ बघितलं तर त्यांनी कुठं जन्म घेतला, कुठल्या घराण्यात जन्म घेतला, काय परिस्थितीत ते मोठे झाले, यावरून त्यांचं मोठेपण कधी ठरत नाही। तर त्यांचं ध्येय उद्दिष्ट किती मोठं होतं, त्यांनी किती मेहनत घेतली, किती परिश्रम घेतले, यावरून हे लोक मोठे झाले, यशस्वी झाले। बरीचशी लोक पुढच्या पिढीसाठी किती आपण संपत्ती मागं ठेवतो आणि त्यानंतर किती आपली पुढची पिढी यश सुखी होते याचा विचार करत असतात, परंतु अशा संपत्ती मागं ठेवण्याने कधीही पुढची पिढी सुखी होईलच असं सांगता येत नाही। तर त्या पिढीमध्ये शिस्त असेल, अनुभव असेल, शिक्षण, संस्कार, धैर्य, प्रामाणिकपणा, संयम, कठोर परिश्रमांची सवय, समजूतदारपणा, चारित्र्य, इच्छाशक्ती, आत्मविश्वास असे गुण जर आपण त्यांच्यात लहानपणापासून भरले, शिकवले, त्यांना तयार केलं, तर ती लोक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात। मग त्यांची बॅकग्राऊंड कशी असली, अगदी साधारण असली तरी असे लोक यशस्वी होऊ शकतात। या संदर्भात संत कबीरांचा एक दोहा आहे की पूत कपूत तो क्यों धन संचय आणि पूत सपूत तो क्यों धन संचय। म्हणजे एखादा मुलगा जर चांगला निघाला नाही, त्याच्यासाठी तुम्ही किती ठेवलं तरी तो उत्माद करणार, उधळवणार, वाया घालवणार, व्यसनी बनणार आणि ती संपत्ती संपवून टाकणार, तिचा नाश करणार। मग अशा वाईट मुलासाठी कशासाठी धन संचय करून ठेवायचा। आणि सुपुत्र चांगला निघाला तर तो स्वतःच्या हिमतीवर भरपूर पैसे मिळवू शकतो, कष्ट करू शकतो, संपत्ती मिळवू शकतो, आणि मग त्याच्यासाठी कशाला धनसंचय करून ठेवायचा। त्यामुळं पुढच्या पिढीसाठी धनसंचय करण्यामध्ये नियोजन नक्की केलं पाहिजे, त्यांचं भविष्याची तरतूद करून ठेवली पाहिजे, ही गोष्ट नक्कीच आहे। ही गोष्ट वेगळी आणि खूप त्यांच्यासाठी करून ठेवणं ही गोष्ट वेगळी। जगामध्ये असा कुठलाही मनुष्य तयार करण्याचा कोणताही कारखाना नाही किंवा मंत्र नाही की एखादा माणूस काय आणला आला आणि तयार करून भट्टीतून आणला असं होत नाही। तर बालपणापासून दिलेले शिक्षण, संस्कार हे त्याला युगपुरुष बनवू शकतात, मोठं बनवू शकतात।
या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आपण जे काही करू इच्छितो, मग तो व्यवसाय असेल उद्योग असेल, ते तात्काळ आणि स्वतःच्या हिमतीवर सुरू करायला शिकलं पाहिजे. शून्यापासून सुरू करायला शिकलं पाहिजे. कुणीतरी येईल, मला पैसा देईल, भांडवल देईल, मदत करेल, कर्ज देईल, हे पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. कोणाची वाट बघू नका. तुमच्या इच्छा आकांक्षा कुणीतरी पूर्ण करेल, तुमचा हात धरून तुम्हाला उचलून उंच शिखरावर नेईल असं कधी घडत नाही, असं कधी होत नाही. स्वतः उठून चालायला लागलं पाहिजे, शिकलं पाहिजे, दृढ संकल्प केला पाहिजे, इच्छा शक्तीच्या जोरावर निघायला पाहिजे. नाहीतर सगळे पुढे जातील आणि आपण जिथल्या तिथं आहोत, जिथे आहोत तिथंच राहू. एखादं काम, छोटस काम तुम्हाला संधीच्या रूपाने येत असतं, परंतु आपण ते जर ओळखू शकलो नाही तर प्रत्यक्षात तेच काम मोठ्या संधीचा पाया असू शकतं. आणि ते जर आपण ओळखलं नाही तर आपल्या हातातून संधी जाऊ शकते. हे जे ओळखतात ते लाभ घेतात. कितीतरी लोकांकडे जगामध्ये पैसा नसतो, भांडवल नसतं, तरी ते सुरुवात करतात आणि जे वाट बघत बसतात ते जागेवरच राहतात. जो जितका जास्त प्रयत्न करील तितकं जास्त त्याला यश मिळतं, तितका जास्त तो श्रीमंत होतो, संपत्ती मिळवतो. आज कितीतरी मराठी तरुण भांडवल नाही आणि पैसे नाही, जागा नाही म्हणून बरीचशी तरुण मुलं काहीच करत नाहीत, फक्त चिंता करत राहतात आणि वाट बघत राहतात. त्यामुळे अक्षरशः वेळ व्हायला जातो आणि खूप वेळ व्हायला गेल्यानंतर हळूहळू आपल्या संधी कमी होत जातात. ही गोष्ट आपण ध्यानात धरली पाहिजे. जीवनामध्ये नशीब, चान्स, संधी मिळेल, आपोआप काहीतरी घडेल अशी वाट बघणारे लोक हे कामचुकार आणि आळशी असतात. शरीराचे सगळे अवयव शाबूत आहेत, धडधाकट आहेत आणि असं असूनही ही लोक दुसऱ्यांच्या जीवावर दुसऱ्यांचं ओझं बनून राहतात तेव्हा अतिशय आश्चर्याची ही गोष्ट असते. तुम्ही कोणत्या जातीत, कोणत्या भागात जन्माला आले, गरीब परिस्थिती, सोयीसुविधा नाहीत, याचा जीवनाशी, यशाशी, सफलतेशी काही संबंध नसतो. त्यामुळे आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःच स्वतःची मदत करायला शिकलं पाहिजे, आपल्यातील क्षमतांचा विकास आपण केला पाहिजे, वेगवेगळ्या कला शिकून घेतल्या पाहिजेत, वेगवेगळी तंत्र शिकून प्रगतीचा मार्ग धरला पाहिजे आणि अपयशापासून शिकून सतत यशाच्या दिशेने चालत राहिलं पाहिजे. फक्त पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करा आणि निघा. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, तुमचा उद्योगधंदा कुठलाही असो, तात्काळ जीवनाला सुरुवात करा, व्यवसायाला सुरुवात करा, व्यापाऱ्याला सुरुवात करा, धंद्याला सुरुवात करा आणि तो धंदा वाढवा. कोणाची वाट बघत बसून कधीही काहीही होणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवावी आणि तरुणांनी, विशेषतः मराठी तरुणांनी, उद्योग व्यवसाय, व्यापार धंदा याची कास धरून तात्काळ सुरुवात केली पाहिजे. बसून राहून वाट पाहून कधीही काही घडत नाही एवढीच गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. एवढंच या ठिकाणी आज आणि आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांनी व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा, कमेंट करावी, बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.